शुभ दुपार सगळ्यांना. आज आहे चतुर्थी आणि एकटीच घरी. पोरही सगळे शाळेत गेली आणि एकटीचंच जेवण चालले. चतुर्थी ना उपास, खिचडी नाही खाऊ वाटत त्याच्यामुळं शेंगदाणं भाजल्यात आणि वेपर्स तळले हा का मस्तपैकी. आणि एकटीचंच चाललं आहे आपलं. पोरं असल्या सगळे गोळा होते ते ना कालवा. आपण आता शाळेत गेली, शाळा भरली त्याच्यामुळे मी अश्विनीचं चालले अजून फरशी धुवायचं. फरशी धुवून काढते आणि खूप आमच्या इकडं खूप ऊन लागते तुम्हाला दाखवते. खूप कसलं ऊन चकाचका करत आहे बघा. पाऊस बंद झाला आहे पण खूपच ऊन लागते. बहुतेक असं वाटतंय की पाऊस येणार आहे असं तावून तावून असं एकदम वातावरण. कुठं बसलं तरी एवढी झाडाची सावली इकडं तरी गरम होते. सारी सावलीच आहे. हे पण झाडाची खूप सावली पडली. असं मस्तपैकी जेवण एकटीच चालले. हा हा य उरकून य. शेंगदाणा भाजलं का विचारते. ऊन खूप लागलं ना पाऊस तिथे असं म्हणतात. लय ऊन लागल्यानंतर मग तसंच होतंय. इतकं तावतंय ना असं वाटतं येईन पाऊस. बरेच जण म्हणले मोर वारड्याचा आवाज येतो. मोर काय झालं तळ्याच्या पलीकडे येतं. मला ती मोर दाखवायसाठी तिकडं पलीकडच्या रानात जावं लागेल. जवळ येऊन वराटतात आणि जवळ गेलं की पळून जातात म्हणून ते त्याचा व्हिडिओ काढा येत नाही. मी तर तळ्यात पाणी हे प्यायला येतात ना नंतर ना लगेच उडून जातात. खूप मोर येतं. बारकी पिल्लं पण लय येते पण ती पलीकडं खाली ऊस आहे त्या ऊसात असते ती. मग मला आवर्जून जावं लागेल. असं कुणाकुणाला चतुर्थी आहे आज सांगा कमेंट करून. मी पहिल्यापासून लय दिवसापासून धरत होती पण मधी माझी सुटली होती ती मी धरतच नव्हती. पण आज अंगार की म्हणतात ना तेव्हापासून धरतात ना मग आज आहे तर मी आज अनेक धरली आहे. मधी सुटली होती ती धरलीच नव्हती. ते 6 महिन्यानंतर न येते ना अंगारकी चतुर्थी मग त्याला धरली तरी चालते म्हणून धरत नव्हती पण आजपासून धरणार आहे. तर बाय असू द्या सगळ्यांना. शुभ दुपार.